आज आपण न वाफवता मस्त कुरकुरीत आणि चमचमीत अशा कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत. एकदम नवीन पद्धत आहे आणि खूप टेस्टी अशा वड्या तयार होतात. त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, थोडंसं आलं घ्यायचं, 2 हिरवी मिरचीचे तुकडे करून घालायचे, 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे, 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे. तर हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, हे आपल्याला साईडला ठेवायचे. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी चांगलं निथळून घेतलेलं आहे. कोथिंबीर धुतल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला 10-15 मिनटासाठी ठेवायची, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निथळल्या जातं. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. तर थोडी थोडी कोथिंबीर घेऊन चांगली बारीक चिरून घ्यायची आहे. तर याप्रमाणे मी सगळी कोथिंबीर आहे ती चिरून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा घालायचं आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे. माझ्याकडे धने पावडर होती त्याच्यामुळे मी धने पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर साबूत धणे असतील तर तुम्ही जेव्हा वाटण तयार करतो तेव्हाच घातले तरीही चालतील. थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 10 मिनटासाठी रेस्ट द्यायची, कारण मीठ घातल्यामुळे कोथिंबिरीला पाणी सुटतं आणि आपलं मिक्सर आहे ते पातळ होतं, त्याच्यासाठी त्याला रेस्ट द्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची, 1 टेबलस्पून तीळ घालायचे आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 वाटी आपण याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे, 1/2 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पीठामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या मस्त कुरकुरीत होतात. त्याच्यानंतर हातानेच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण जे कोथिंबिरीचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मळून घ्यायचे. सुरुवातीला जर तुम्ही पाणी टाकलं तर आपलं मिक्सर आहे ते पातळ होऊ शकतं. चपातीप्रमाणे आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला 1-1 चमचाभर पाणी घालून हे घट्टसर मळून घ्यायचे. तर पाणी खूप प्रमाणात घालायचं आहे. हे मी घट्टसर मळून घेतलेलं आहे. याच्यावर थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला. याच्यानंतर याचा एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हातावर आपल्याला थोडासा पसरवून घ्यायचा आहे, चपटा करून घ्यायचा आहे. हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं तेल लावू शकता आणि ज्याच्यावर तुम्ही लाटणार आहात त्यालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे, किंवा थोडी पिठी लावू शकता म्हणजे चिकटणार नाही आणि जे लाटणं आहे आपलं त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. बघा, लाटण्याला तेल नाही लावलं तर आपल्या लाटण्याला चिकटतं. तर हे आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा लाटायचं नाही आहे, मीडियम आकारामध्ये लाटून घ्यायचे. खूप जाडसर ठेवलं तर आपल्या वड्या आहेत त्या कच्च्या राहू शकतात, त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त जाड नाही लाटून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आणि ज्या आकाराच्या तुम्हाला वड्या हव्यात त्या आकारामध्ये या कट करून घ्यायच्या. सहज तुटतात ते. तर याचप्रमाणे मी बाकीच्या वड्यासुद्धा तयार करून घेणार आहे. मी याच्यावरून तीळ लावायला विसरली होती, आपण याच्यामध्येसुद्धा तीळ टाकलेले आहेत. तर थोडीशी तीळ लावून लाटणे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटणे याच्यावर फिरवायचं आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटतात. किंवा मग सुरुवातीलाच याप्रमाणे लाटल्यानंतर तीळ टाकून आपल्याला लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तीळ आहेत ते चिकटतात. त्याच्यानंतर आपण तेलसुद्धा चांगलं गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला चांगलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वड्या सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला वड्या छान खमंग तळून घ्यायच्यात. तर सुरुवातीला तेलाचे खूप जास्त बुडबुडे दिसतात बघा, तर जसे जसे बुडबुडे कमी होतील आपल्या वड्या आहेत त्या तळल्या जातात. तर सुरुवातीला आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचा नाही आहे, व्यवस्थित त्या सेट झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायच्यात. तर मस्त अशा आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. बघा, त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत, झटपट तयार होतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.